पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते या रागातून आरोपीनं हे कृत्य केलंय. डोंबिवलीतल्या कोपर परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुधीर जाधवला अटक केली आहे. आरोपीची पत्नी कामावरून घरी आली असता कपड्यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी सुधीरनं त्याच्या पत्नीचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात ती बेशुद्ध पडली, मात्र शेजाऱ्यांच्या मदतीनं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. सुधीर जाधव आहे, त्याचं म्हणणं असं होतं की बायकोनी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट वापरायचे नाही आणि त्याच्यावरून त्यांचे वाद व्हायचे आणि काही घरकामावरून पण वाद होते त्यांच्या दोघांमध्ये. मग रागाच्या भरामध्ये त्याने तिच्या पोटावर लात मारली आणि नंतर मग तिचा गळा दाबला. गळा दाबता तिने एवढा गळा जोरात दाबला की ती एकदम हातपाय झाडायला लागली. सायन हॉस्पिटलला ती आयसीयूला तिला ॲडमिट केलं आणि तिथल्या सायन पोलिसांनी स्टेटमेंट घेतलं तर तिने स्टेटमेंट दिल्यावरून आपल्या पोलीस स्टेशनला 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण आरोपीला अटक केलेली आहे.